चालू पूर्ण भविष्य का। नीट बघा, ही रचना तुम्ही स्वतः बनवू शकता। करता, शल किंवा विल, हॅव, बीन क्रियापदाला आई एन जी। तर हा शल हॅव विल हॅव सांगतो हा फ्युचर टेन्स आहे, बीन सांगतो हा परफेक्ट टेन्स आहे, आणि आई एन जी सांगतो की हा कंटिन्युअस टेन्स आहे। तर अशी ही रचना बनलेली आहे। करता, शल, विल, हॅव, बीन क्रियापद आई एन जी, याचा उपयोग कसा करायचा बघा। आता एखादी क्रिया भविष्यकाळात पूर्ण होऊन त्यानंतरही चालू असेल असे सांगण्यासाठी, म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी त आलेला असेल हे शब्द असतील तर चालू पूर्ण भविष्यकाळ वापरतात। म्हणजे पहा, क्रिया पूर्ण होऊन त्यानंतरही चालू असेल, पूर्ण होऊन चालू असेल, आणि मराठी क्रियापदा शेवटी काय येतो मग, त आलेला असेल। हा, जसं आई एन जीने सांगितलं चालू काळ, बीनने सांगितलं पूर्ण काळ, शल हॅव विल हॅवने सांगितलं भविष्य काळ, तसंच या ठिकाणी मराठीत पण पहा बरं का, त सांगतो चालू काळ, आलेला ला सांगतो पूर्ण काळ, आणि असेल सांगतो भविष्य काळ। ठीक आहे, एक्झाम्पल्स पाहू आपण। हा, फर्स्ट एक्झाम्पल याचं, करता घेतलाय आय, त्यानंतर शल विल पैकी आय नंतर येणार आहे शल, पुढे येणार हॅव, बीन। नीट बघा, क्रियापद आहे फर्स्ट सेंटेन्स मध्ये आपलं प्ले, त्याला जोडलं आय एन जी, प्लेइंग झालं सेंटेन्स। आय शल हॅव बीन प्लेइंग, अर्थ काय? आता आयचा अर्थ तो आधी विचारात घ्या, मी, आणि मग शल हॅव बीन प्लेइंग हे संपूर्ण काय क्रियापद आहे। मग या संपूर्ण क्रियापदाचा अर्थ काय होणार आहे? इथे जो दिलाय ना हा त आलेला असेल, हाच या क्रियापदाचा अर्थ आहे। फक्त यात जे मुख्य क्रियापद आलेलं आहे त्याचा अर्थ इथं लिहायचा। क्रियापद काय आहे? प्ले, खेळणे। आणि तुम्हाला माहितीच आहे की ने कट करत असतो आपण, मग खेळणेतला ने कट केला तर खेळत आलेला असेल असं विलेपा, मी खेळत आलेलो असेल, असे आलेलाच्या जागी थोडी दुरुस्ती करावी लागेल। हा, खेळत आलेलो असेल, कर्त्याच्या वचनानुसार बदलेल ना। जर इथं मुलगी असेल तर ती काय म्हणेल? मी खेळत आलेले असेल, म्हणजे त आलेला असेल, त आलेली असेल, त आलेले असेल, किंवा त आलेले असतील, असं काही पण येऊ शकतं, सर्व एकच आहे। फक्त कर्त्याच्या वचनानुसार या ठिकाणी ला, ली, ले, लो यापैकी बदलतंय। मग इथं काय झालंय पहा, मी खेळत आलेलो असेल, त आलेलो असेल इथे आले। याचा अर्थ काय पहा, मी खेळत आलेलो असेल म्हणजेच मी बराच वेळापासून खेळत असेल असा अर्थ झाला। सेकंड सेंटेन्स मध्ये करता घेतलाय शी, त्यानंतर शलविल पैकी काय येणार आहे? आता विल येईल ना शी नंतर, नेक्स्ट हॅव, संपूर्ण रचना बघा, वाक्य चुकणारच नाही तुमचं, बीन, आणि क्रियापद दुसऱ्या वाक्यात राईट, त्याला आय एन जी जोडला, रायटिंग। काय झालंय? शी विल हॅव बीन रायटिंग, अर्थ काय? ती लिहित आलेली असेल। तुम्ही देखील अतिशय कॉन्फिडेंटली या ठिकाणी हे सेंटेन्सेस मराठीत सुद्धा आणि इंग्लिशमध्ये तर बनवतच आहात। इंग्लिश सेंटेन्स बनवायला रचना पाहिजे आणि मराठी बनवायला हे मार्गदर्शक शब्द असतील। ओके, लास्ट सेंटेन्समध्ये करता काय घेतो आपण? दे, यापुढे येणार आहे शेल विल पैकी विल, दे नंतर विल येतो ना, फक्त आय आणि वी नंतर शेल येतो, पुढे हॅव, त्यानंतर बीन, आणि क्रियापद शेवटच्या वाक्यामध्ये आहे स्विम, स्विमला जोडला आय एन जी। काय वाक्य बनलं मग? दे विल हॅव बीन स्विमिंग, दे मीन्स ते, आणि स्विम पोहणे, मग ते पोहत आलेले असतील। पहा मग, जे क्रियापद आहे पोहणे त्याच्या शेवटी आलेलं आहे त आलेले असतील।